महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। हॅलो फ्रेंड्स, मी ज्योती, मनोरंजन कॅफे मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। अब तक 56 भाग 2 27 फेब्रुवारीला 2015 रोजी आणखी एक धमाकेदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। 2004 साली आलेल्या अब तक 56 सिक्वेल अब तक 56 27 फेब्रुवारीला प्रदर्शित होतोय। कथा देखील नाना पाटेकरांच्या व्यक्तिरेखेला शोभेल अशी आहे। चित्रपटात दहशतीचे जग सांभाळणारे रावळे आणि रौफ लाला यांच्या वाढत्या दहशतीला आटोक्यात आणण्यासाठी गृहमंत्री आणि मुख्यमंत्रींना एका तडफदार बिंदास पोलीस अधिकाऱ्याची गरज असते, जो या दहशतीला आळा बसवेल। या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहेत मुख्य भूमिकेत नाना पाटेकर आणि त्याचबरोबर सहकलाकार आशुतोष राणा, गुलपनाग, गोविंद नामदेव हे देखील असणार आहेत। गांधी जी जब तक दीवार पर थे हमने हार पहनाए, नोट पर आ गए हमने जेब में डाल लिए। फोर्स किसी के बाप की जागीर नहीं है, फोर्स की अपनी एक डिग्निटी है, उस डिग्निटी को बरकरार रखना हमारी जिम्मेदारी है। अब मैं और मेरी जिंदगी, आई डोंट वॉन्ट टू थिंक अबाउट फोर्स। दिल्ली से हाईवे की रिपोर्ट आई है कि अंडरवर्ल्ड मुंबई में एक बहुत बड़ी आतंकवादी घटना को अंजाम देने की ताक में है। ये ऐसी सिचुएशन हैंडल करने के लिए केपेबल, इंटेलिजेंट, कॉन्फिडेंट और नॉन करप्ट ऐसे आदमी की जरूरत है। वंस अ कॉप ऑलवेज अ कॉप। जैसे कि मैं साधु आकाश है, एनकाउंटर कॉप, सफाई का काम करता हूँ। हम साधु को वापस बुलाएंगे। साधु, तेरी नई इनिंग्स के लिए मुबारक। ऊपर वाले ने इंसान के शरीर में 9 छेद किए हैं, 2 कान के, 2 नाक के, 2 आंख के, 1 मुंह का, बाकी के 2 तू जानता है। सपने में भी गलत सोचा ना, 10वां छेद कर दूंगा। बात यहाँ खत्म नहीं होती। फोर्स से बाहर किया गया तब तक मैंने 56 एनकाउंटर किए थे। ये एक एनकाउंटर 56 के बराबर है। बाइकर्स अड्डा हा चित्रपट आजची आपली युवा पिढी बाइकसाठी वेडी झालेली आपण पाहतो। बाइक बद्दल एक आगळं वेगळं क्रेज या मुलांमध्ये दिसून येतो। यामुळे याच विषयाची रूपरेषा असणारा एक वेगळाच मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। विजय हरिया आणि प्रमोद लोखंडे निर्मित, राजेश लाटकर लिखित आणि दिग्दर्शित बायकर्स अड्डा या चित्रपटामध्ये संतोष जुवेकर, प्रार्थना बेहरे, श्रीकांत मोघे, ऋषिकेश मांडके, श्रीकांत वटमवार, राहुल राज डोंगरे, निखिल शिर्के, देवेंद्र भगत, अनिरुद्ध हरीप, जय आदित्य गिरी आणि तन्वी किशोर हे कलाकार आपल्याला पाहायला मिळणार आहेत। तू पण ते टीव्हीवर स्टंट्स करतात तसे करतोस ना? टीव्हीवर नाही करत, इथे करतो। एक लक्षात ठेवा विजय, कायदा सगळ्यांसाठी सारखा आहे। आपण ते ड्रग्स कोणाला काय जबरदस्ती देतो काय? तुमच्या पार्टनरला जरा थंड व्हायला सांगा। आम्ही फक्त एकाच बायकरला वाईल्ड कार्ड एंट्री देतो आणि आजचा तो बायकर आहे। बाटली आणा रे, बच्चे आए हैं। ये तो सुरुवात है मित्रा, दिल्ली बहुत दूर है।
बायकिंग वायकिंगमुळे कधी कोणाचं भलं झालेलं नाहीये. मला नाही माहिती यार, पण मला बायकिंग मध्ये काहीतरी करिअर करायचं. आपण जे बायकिंग करतोय ते आजपासून एक सिक्रेट असणार आहे. हा गेम ना विनिंग वर अवलंबून आहे. तुला कधी जिंकावं लागेल, कधी मी रेस जिंकायला खेळतो, हारायला नाही. स्वतःला बायकर समजत असेल ना तर भेट ट्रॅकवर. रझाकार चित्रपट 27 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार असून या कथेचे लेखक आणि चित्रपटाचे दिग्दर्शक राज दुर्गे असून चित्रपटात सिद्धार्थ जाधव, ज्योती सुभाष, झाकीर हुसेन हे कलाकार आपल्याला पाहायला मिळतील. 1947 साली भारत स्वतंत्र झाला असला तरी त्यानंतरही बरीच वर्षे भारताचा काही भाग स्वातंत्र्यासाठी लढतच होता. ब्रिटिशांविरुद्ध अनेक क्रांतिकारी आणि आपल्या राज्याच्या स्वतंत्र अस्तित्वासाठी अनेक जण लढत होते. मात्र भारतीय सरकारच मराठवाडा, तेलंगणा आणि कर्नाटक विरोधात केवळ आग ओकण्याचं कार्य करत होते. यातूनच जन्माला आली ती रझाकार चळवळ. या वास्तवावर आधारित एक नाविन्यपूर्ण कथा असलेला मराठी रझाकार लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अरे राव, खणगावचे पहिले सत्याग्रही. पहिला सत्याग्रही तो साधू आहे. कोण? गांधी बाबा. मला कोंबडी बकरी द्या ना गांधी बाबा. गांधी बाबा मला पर्सन झाले. गांधी बाबाने अंड म्हणून प्रसाद दिला. मायची गुडघी दुखी थांब ना गांधी बाबा. माय गांधी बाबा बघ आता गुडघी दुखी बरी करणार तुझी. भारत मायके, भारत मायके. माय सत्याग्री पित्याग्री काय नाही. माय माय म्या यांच्या कोंबड्यान हात लाव तर समजे मला मारते. म्या तर देवाला सांगतो का आवाज खरंच राजाकार याव. या समद्यांना माराव. मग समद्यांच्या कोंबड्या मजा. हैदराबाद हिंदुस्तान में शामिल नहीं होगा, हिंदुस्तान हैदराबाद में शामिल होगा. राजाकार भी कोंबडी बकरी खाते. राजाकार माणसायला भी खात असते. भारत माता की जय. तू सत्याग्रह नाही झाला तरी चालल मला, पण रझाकार होऊ नको बाबा. अरे गावकऱ्याला मारू कसली बरदारकी दाखवते रे. अरे हिंमत असेल तर मला मार ना. हाय फ्रेंड्स, मी ज्योती. मनोरंजन कॅफेच्या या स्पेशल बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. आपण आतापर्यंत अनेक स्वयंवर बघितले असतील आणि कदाचित पाहिलेही असतील. मात्र तरुण तरणा दिग्दर्शक ओमकार माने घेऊन येतोय एक अनोखा कॉमेडी चित्रपट, सासूबाईचे स्वयंवर. बघा, फक्त नाव ऐकल्यावरच ओठावर हसू आलं ना. या चित्रपटात एकाहून एक सरस कॉमेडियन तुम्हाला पोट दुखेपर्यंत हसवायला येत आहेत. या चित्रपटाचा नायक आहे भोळा बाबळा पुष्कर जोग, तर त्याच्या सासूच्या भूमिकेत आहे विशाखा सुभेदार, म्हणजे मज्जाच मज्जा. आणि कॉमेडीचा कहर करण्यासाठी येत आहे प्रसिद्ध कॉमेडियन सुनील पाल. तर चला आपण प्रथम जाऊ या फिल्मच्या सेटवर. सासूचा स्वयंवर कल्पना तशी भन्नाट आणि आपल्या सोबत आहे त्याची भन्नाट स्टारकास्ट पुष्कर जोग, विशाखाताई आणि रतन मोरा अर्थात सुनील पाल. सर्वात प्रथम जाणूया पुष्कर आपल्याकडून, कधी अत्यंत भन्नाटची कल्पना सुचलीस कशी सासूचा स्वयंवर कल्पनेच्या पलीकडे? नाही, ही अशी भन्नाट कल्पना आमच्या भन्नाट डिरेक्टरला सुचली. ओमकार माने जो त्याची पहिली फिल्म आहे,
आणि छान म्हणजे नावातच सगळं आहे. एक मॅड फिल्म आहे, फनी फिल्म आहे आणि बरोबर माझे दिग्गज कलाकार आहेत, त्यामुळे मला खूप मजा आली आणि खूप शिकायला मिळालं. आणि सुनील जीन बरोबर माझं मॅक्सिमम काम होतं फिल्ममध्ये, विशाखा पॅनल पण होतं. म्हणजे ते पर्सनल लाईफमध्ये सुद्धा एवढे म्हणजे लाईव्हली आहेत आणि एवढे फनी आहेत की ते सेटवरच एवढी मजा येते. खूप मजा आली आम्हाला. चांगला जावई, इतकं सुंदर चॉकलेट जावई आणि तो सासूचा सौंदर्य असतो. हा ऍक्च्युली कन्सेप्टच अशी खूप गोड आहे, मुळात नावातच एक फन एलिमेंट आहे की सासूच स्वयंवर. आणि या विचाराचा झील इतका मी नकोसा केलो ह्या केलाय या चॉकलेट उरूचा, त्याचं जवळजवळ चॉकलेट नाही तर पिकलं झालं की फिल्ममध्ये, तर त्याला इतका नकोसा केलाय त्याला मी. त्याच्यामुळे तसं आयडिया करतो की यावेळी तर स्वयंवर करून टाकू म्हणजे बॅग जाईल. पण बेसिकली या नोटवर जर असलं तर या दोघांचं रिलेशन फिल्ममध्ये फार गोड आहे. माझी मुलगी तेजा मी काम केलं, तो तिचाच रोल इतका स्वीट स्वीट आहे. मी एक अशी देवधर्म जपणारी बाई, त्यामुळे देवाने सांगितलं बापरे म्हणजे मला स्वयंवर केलंच पाहिजे अशा पद्धतीत एक काही कॅरेक्टर बांधलं गेलं आहे. करताना खरंच खूप मजा आली. सुनील पाले यांच्याबरोबर एका मोठ्या हिंदीतल्या कलाकाराबरोबर आम्हाला काम करायला मिळाल्याची खरं फिल्ममध्ये ओंकार मानेसारखा खरंच एक तरुण दिग्दर्शक आम्हाला मिळाला त्याच्याकडे, त्यामुळे फ्रेशनेस एक जाणवलं. अखंड एक काहीतरी असताही असं करूया तर असं करूया ही जी गंमत आहे ना, कलाकाराबरोबर दिग्दर्शकाने बसून डिस्कशन करायची आणि पुढे टेक करायची, ती गंमत खरंच अनुभवायला मिळाली. सेटवरचं वातावरण कसं असतं, 1 2 3 स्टार मास्टर्स. आणि अभिषेकाजी म्हणजे आता पुष्करजी त्यांचं अलीकडेच जास्त दूर म्हणजे अलीकडेच लग्न झालेलं आहे, त्यामुळे त्यांचं जावई असल्याचा त्यांना अनुभव भेटलेला आहे, तो अनुभव इथे उपयोगी पडला का पुष्कर? अच्छा हो पडला ना, नाही पण फरक खूप आहे म्हणजे विशाखाताईंसारखी सासू आणि माझा सासू फरक आहे. आता काय करशील? खूप मजा आली. एकतर त्याचा कॉमेडीचा जॉनर नाही आतापर्यंत, पण त्यांनी जे केलं आहे त्याच्यामध्ये टायमिंग आणि याचा आम्ही रिहर्सल्स करायचो की नाही ताई थांबा आपल्या काय करताय का, मग आपण करूया, मग तुम्ही काय करणार, मग मी काय करूया, हे सगळं डिस्कशन करून छान छान सीन बांधले गेले. त्यामुळे खरंच मजा आली. जयवंत वाडकर, सतीश तारे, रुजू मामा यांच्याबरोबर सुद्धा त्यांच्या मार्गदर्शनाखाली बरेचसे सीन्स मी जवळजवळ शिकले. म्हणजे वाडकरांचं टायमिंग इतकं वेगळं आहे, रुजू मामांचं टायमिंग इतकं वेगळं आहे, ताऱ्यांचं टायमिंग काहीतरी वेगळंच, तर त्याच्यामुळे खरंच एक वेगवेगळ्या टायमिंगची माणसं, सुनील पण एक वेगळं टायमिंग, वेगवेगळे प्रस्थ, स्वतःची एक वेगळी स्टाईल असणारी माणसं या फिल्ममध्ये जोडलेली आहेत. पुष्करबरोबर खरंच काम करताना एक मळ्यादमाचा एक छान असा गुणी मृगा असा याच्यावर काम करायला तुम्हाला खरंच मिळाल. मी खरंच या हिंदीतल्या सगळ्या कलाकारांचं मला कायमच कौतुक वाटतं की ना यांच्यामध्ये ना एक ताकद असते दुसऱ्या कलाकाराचं कौतुक करण्याची, ती कुठेतरी कायमच यांच्या चेहऱ्यावर दिसते, यांच्या कामांमध्ये दिसते. त्यामुळे ना दुसऱ्याचं समजून घेणं, दुसऱ्याला रिॲक्ट होणं, दुसऱ्याचं कौतुक करणं हे कुठेतरी रक्तातच आहे वाटतं त्यांच्या. त्यामुळे ना त्या दडपण नाही आलं, टू बी फ्रँक खूप छान गोळीमोळीने सीन झाले आमचं, मजा आली. धन्यवाद. थोडंफार मराठीमध्ये बोलताना मग परत आपल्या हिंदीवर येण्याचा प्रयत्न करतो, तर तोपर्यंत मग पुष्कर जो माओ को समझो और सास मैं देखने के लिए फैमिली के पाओ दे तो जो माओ लव यू नायना मधुरानी गुप्त गगा जरा सी मट जरा सी थटो न चंद्रा उतर गसा मनोरंजन कॅफे मध्ये इतकंच. तुम्ही पाहत राहा फक्त गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्या सोबत. महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.